वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षविरहित शेतकरी विकास पॅनल सोबत आघाडी केली असून ही आघाडी वंचित आघाडीच्या धर्मनिरपेक्ष तत्वाची विसंगत असल्याने या आघाडीचा जिल्ह्यातील तसेच जळगाव तालुक्यातील काही वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध करीत बाळासाहेब पाटील यांच्या शेतकरी सहकार विकास पॅनलला वंचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किंवा मतदार यांनी सहकार्य करावे असे आवाहन आज प्रसार माध्यमांसमोर करण्यात आले आहे. वंचितच्या एका गटाच्या विचारानुसार पक्षविरहित शेतकरी विकास पॅनलमध्ये हिंदुवादी म्हणून ओळखला जाणारा भाजप हा पक्ष असल्याने या पक्षासोबत वंचित कदापि युती करू शकत नाही, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासोबत वंचित राहणार असा सूर आज प्रसार माध्यमांसमोर निघाला आहे. वंचितच्या या नवीन आव्हानामुळे वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणासोबत याबाबत विविध तर्कवितर्क मतदारसंघात केल्या जात आहेत. वंचित पदाधिकाऱ्यांच्या विविध आव्हानांमुळे आता वरिष्ठांनीच वंचितची युती नेमकी कोणासोबत आहे असे स्पष्ट करण्याची वेळ आज निर्माण झाली आहे. वंचित मधील काही पदाधिकाऱ्यांच्या मते स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्षांच्या आदेशाला मूठ माती देऊन पक्षविरहित आघाडी सोबत लढण्याचा निर्णय हा पक्षाने दिलेल्या आदेशांच्या विरोधात आहे. त्याकरिता जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी अरुण पारवे, शंकरराव इंगळे, संतोष तिजारे, मुजीब खान, स्वप्नील गवई, रवींद्र नाईक व तालुका पदाधिकारी प्राध्यापक विजय सातव, सुनील बोदडे, ज्ञानेश्वर कोकाटे तसेच शहर पदाधिकारी आजम कुरेशी व त्यांचे सर्व शहर पदाधिकारी आणि महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पार्वताबाई इंगळे, तालुका अध्यक्ष सुनीताताई हेलोडे, शहर अध्यक्ष सोनलताई वानखडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते निर्णय घेऊन पक्षांचा प्रचार प्रसार व पक्षाच्या नावावर उमेदवार निवडून आणण्याचा निर्णय घेऊन शेतकरी सहकार विकास पॅनल सोबत बसण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅनलमध्ये समविचारी पक्षाशिवाय इतर पक्ष संघटना असणार नाही व सन्मानपूर्वक जागा मिळाव्या या अटी शर्तींवर आघाडीसोबत बसण्याचा निर्णय घेण्यात आलाय असे जाहीर करण्यात आले. येणाऱ्या 30/4/2023 रोजी जळगाव जामोद काटोन मार्केट निवडणुकीचं मतदान आहे आणि या मतदानामध्ये सर्वांना माझी विनंती आहे मतदार बांधवांना त्यांनी शेतकरी सहकार विकास पॅनलला मतदान करावं. या पॅनलमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित असं पॅनल झालेलं आहे. परंतु काही वेळापूर्वी जळगाव जामोद तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी एका एमसीएन या मीडियाला भेट दिली आणि त्यामध्ये सांगितलं की हा वंचित बहुजन आघाडी ही पक्षविरहित पॅनलमध्ये समाविष्ट आहे. परंतु पक्षविरहित पॅनलचे नेतृत्व भाजपाचे आमदार आदरणीय संजयजी कुटे हे या पक्षविरहित पॅनलचे नेतृत्व करीत असल्यामुळे आम्हाला भाजपासोबत निवडणूक लढवायची नाही. त्या अनुषंगानं आम्ही सेक्युलर जे पक्ष आहेत जसे की शिवसेना, राष्ट्रवादी आणि गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत आम्ही राहिलेलो आहोत आणि सत्तेसुद्धा गेलेलो आहोत. त्या अनुषंगानं आम्ही जिल्ह्याचे जिल्हा संघटक, जिल्हा सचिव, जिल्हा उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे जिल्हा सदस्य असे बरेचसे जिल्हा पदाधिकारी व तालुक्याचे बहुतांश पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे शहराचे शहराध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि त्यांच्या सर्व सहकारी, त्याचप्रमाणे शहर अध्यक्ष महिला आघाडी व त्यांच्या सर्व सहकारी आणि महिला आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी यांच्या समेत आम्ही शेतकरी सहकार विकास पॅनलसोबत निवडणूक लढवित आहोत. आणि आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे जबाबदार पदाधिकारी असल्याने या निवडणूक रिंगणात उतरलेला आहोत. निश्चित रूपानं आम्ही या पॅनलला निवडून आणण्यासाठी जे जे प्रयत्न होतील ते करणार आणि विजय प्राप्त करणार.
धन्यवाद। जळगाव जामोद तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संबंधाने जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकशे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय शरदभाऊ वसतकार यांनी जळगाव जामोदच्या रेस्ट हाऊसला बैठक घेऊन समविचारी पक्ष काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही गट यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी हे निवडणूक लढणार असे घोषित केले आणि शेतकरी विकास पॅनल ची घोषणा करून निवडून लढण्यास कार्यकर्त्यांना आदेशित केले। इथपर्यंत ही बाब बरोबर आहे आणि हे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ही बाब मान्य होती, परंतु आज तालुक्याची परिस्थिती जर पाहिली तर शेतकरी विकास आघाडी किंवा शेतकरी विकास पॅनल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षाने पत्रामध्ये नमूद केले आहे की वंचित बहुजन आघाडी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढणार आहे, परंतु शेतकरी विकास पॅनल हे निवडणुकीच्या रिंगणात नसल्यामुळे आज तालुक्यामध्ये एक प्रतिगामी पक्षाचं पॅनल निवडणूक लढवत आहे। त्या प्रतिगामी पक्षाच्या पॅनलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी या पक्षाला मदत करत आहेत, कारण की पक्ष म्हटला की पक्षाच्या नावावर निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत। वंचित बहुजन आघाडीचा या तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये या पक्षाचे मतदार आहेत, त्या मतदारापर्यंत आपला पक्ष गेला पाहिजे या उद्देशाने